हॅलो गायज हाऊ आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजच्या लेसनमध्ये आज आपण भारत इतर देशांच्या भारताबरोबर होणाऱ्या ज्या लष्करी कवायती आहेत ज्याला की आपण युद्धाभ्यास असं म्हणतो त्या युद्धाभ्यास कोणते आहेत त्याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत जे की युद्धाभ्यास भा इतर देशांच्या भारताबरोबर होणारे जे युद्धाभ्यास असतात ते आर्मी फोर्स आणि नेव्हीसाठी अशा वेगवेगळ्या अशा विशिष्ट नावाने हे युद्धाभ्यास घेतले जातात तर हे विशिष्ट नावं कोणती म्हणजे कोणत्या नावाने भारत वेगवेगळ्या देशांबरोबर ह्या लष्करी कवायती पार पाडतो तर त्यांची नावं आणि कोणत्या देशावर त्या होतात ते आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत जे की येणारे जे यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी आणि बँकिंगच्या ज्या एक्झाम असणारे जे की आय बी पी एस च्या एक्झाम असणार आहेत त्या एक्झाममध्ये हे बऱ्याचदा अशा लष्करी कवायतींवर क्वेश्चन विचारले जातात तर त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे ओके सो जी इंडिया आणि अमेरिका यांच्यामध्ये भारत आणि अमेरिकामध्ये यावर्षी लष्कर नौदल आणि वायुदल या, दल, वायु दल, या तिन्ही दलामध्ये हे लष्करी कवायती पार पडतात तर आता या, या भारत आणि अमेरिका दरम्यान ज्या होणाऱ्या ज्या या युद्ध अभ्यास आहेत हे जे युद्धाभ्यास आहेत ते युद्धाभ्यास कोणत्या नावाने नेमके ओळखले जातात तर जी भारत आणि अमेरिका यांच्या लष्करांच्या दरम्यान जी होणारा जो युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास युद्धाभ्यास या नावानेच ओळखला जातो म्हणजे ही लष्करी कवायत जी आहे ती लष्करी कवायत युद्धाभ्यास या नावाने ओळखली जाते तसंच भारत आणि अमेरिका यांच्या नौदलाच्या दरम्यान होणारा जो युद्धाभ्यास आहे तो मलाबार या नावाने ओळखला जातो ऍक्च्युली मलाबार ही जी अं हा जो युद्धाभ्यास आहे तो इंडिया म्हणजेच अं भारत अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या अंतर्गत हा युद्धाभ्यास घेतला जातो ऍक्च्युअली दोन हजार पंधराच्या अगोदर हा जो मलाबार नावाचा युद्ध नौदलाचा जो युद्धाभ्यास आहे तो भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच होत होता पण दोन हजार सोळामध्ये आपण याला आपण याच्यामध्ये या मलाबार युद्धाभ्यासामध्ये जपानलाही ॲड करून घेतलं आहे सो आता ही मलाबार जी युद्धाभ्यास इथून पुढे होणार आहे ती आ, भारत अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या दरम्यान होईल आता भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान वायुदला दरम्यान जो होणारा युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास रेड फ्लॅग या नावाने ओळखला जातो सुव्यवस्थित लक्षात ठेवा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करा दरम्यान होणारा जो युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास या नावाने ओळखला जातो नौदला दरम्यान मलाबार आणि वायुदला दरम्यान रेड फ्लॅग या नावाने हे युद्धाभ्यास होतात आता इंडिया आणि रशिया भारत आणि रशिया यांच्या दरम्यान एक इन लष्करासाठी फक्त कवायत पार पडली पडते दरवर्षी तर ती कोणत्या नावाने ओळखली जाते तर ती इंद्रा या नावाने ओळखले जाते इंद्र सो so, Uh, आपण याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये uh, एक लॉजिक ही लावता येईल इंद्र जर असं विचारलं तर आय एन डी आय एन डी फॉर इंडिया आणि आर ए फॉर रशिया म्हणजे आपण याच्या याची जर फोड केली आपण या इंद्राची आय एन डी आणि आर ए म्हणजे इंडिया अँड रशिया तर ही जी कवायत आहे ती लष्करी कवायत आहे लष्करामध्ये इंडियन आर्मीमध्ये होणारी तर ही कवायत इंद्रा या नावाने ओळखली जाते भारत आणि रशिया यांच्या दरम्यान स्वतः इंडिया आणि फ्रान्स यांच्या दरम्यान ज्या लष्करी कवायती होतात म्हणजे लष्कर नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या कवायती घेतल्या जातात तर लष्करासाठी घेतल्या घेण्यात येणारी जी कवायत आहे ती शक्ती या नावाने ओळखली जाते नौदलासाठी घेण्यात येणारी जी कवायत आहे भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान ती वरुणा या नावाने ओळखली जाते आणि वायुदलासाठी घेण्या घेण्यात येणारी जी कवायत आहे ती कवायत गरुडा या नावाने ओळखली जाते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण गरुडा शक्ती ही आणखी पुढे येणार आहे तर ती गरुडा शक्ती वेगळ्या देशावरून आपण कवायत करतो तर भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान कोणत्या कोणत्या कवायती होतात तर लष्करा बरोबर होणारी शक्ती नौदल वरुणा आणि वायुदलाबरोबर होणारी गरुडा या नावाने ओळखली जाते आता इंडिया आणि यू के इंग्लंड जे आहे युनायटेड किंगडम यांच्या यांच्या या दोन देशांच्यामध्ये ज्या होणाऱ्या लष्करी कवायती आहेत ज्या कवा युद्धाभ्यास आहे ते युद्धाभ्यास कोणते कोणते तर लष्कर म्हणजे इंडियन आर्मी म्हणजे यु के आणि इंडियाच्या आर्मीमध्ये होणारी जी कवायत आहे ती अजिया वॉरियर या नावाने ओळखली जाते ओके आता ही आ, इंडिया आणि मध्ये नंतर नौदलाची ही कवायत होते तर नौदलाची कवायत जी आहे ती कोंकण या नावाने ओळखली जाते आणि वायुदलाच्या म्हणजे या दोन देशांच्या वायुदलात होणारे जी युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास इंद्रधनुष्य या नावाने ओळखला जातो व्यवस्थित लक्षात ठेवा भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या ज्या कवायत युद्धाभ्यास आहेत ते युद्धाभ्यास लष्कराच्या दरम्यान अजय वॉरियर नौदलाच्या नौद नौदलामध्ये होणारी कोंकण आणि वायुदलामध्ये होणारी इंद्रधनुष्य या नावाने ओळखल्या जातात सो पुढं आपण जी आपल्या भारताचा दक्षिणेचा जो देश आहे इंडिया श्रीलंका सो या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान लष्कर आणि नौदल या दोन दलांच्या दरम्यान लष्करी कवायत घेतली जाते त्याला आपण किंवा युद्ध अभ्यास घेतले जातात तर ते युद्ध अभ्यास कोणत्या नावाने ओळखले जातात तर लष्करा म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान लष्कराच्या दरम्यान होणारा जो युद्ध अभ्यास आहे तो युद्धाभ्यास मित्रशक्ती या नावाने ओळखला जातो ओके लक्षात ठेवा व्यवस्थित मित्रशक्ती आणि नौदला भारत आणि श्रीलंका यांच्यात जे नौदल आहे ते नौदलांच्या दरम्यान होणारा जो युद्ध अभ्यास आहे तो या नावाने ओळखला जातो ओके सो व्यवस्थित लक्षात ठेवा लष्कराच्या दरम्यान होणारा मित्र शक्ती आणि नौदलाच्या दरम्यान होणारा स्लिनेक्स पुढचं म्हणजे आपण आता ज्या इतर एक्झरसाइज आहेत भारताच्या इतर देशांशी होणाऱ्या त्या पाहूया सो पहिली जी आहे आय बी एस ए एम ए आर इप्सामार इप्सामार ही जी लष्क ही जी कवायत आहे लष्करी कवायत आर्मी आर्मीच्या अंतर्गत होते ती इप्सामार इंडिया ब्राझील आणि साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यान होते इफ्सामार म्हणजे आय फॉर इंडिया बी फॉर ब्राझील आणि एस ए फॉर साऊथ आफ्रिका सो याची तुम्ही फोड करून याचा आन्सर देऊ शकता नंतर इंडिया आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान जी होणारी लष्करी कवायत आहे युद्धाभ्यास आहे ती आर्मीच्या दरम्यान होतो तो आर्मी इंडिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये जी लष्करी काळात आहे ती गरुडा शक्ती या नावाने ओळखली जाते ओके तिकडे गरुडा होती आता इथे गरुडा शक्ती आली ओके इंड इंडिया आणि इंडोनेशियाच्या दरम्यान गरुडा शक्ती नावाने ओळखली जाते आणि इंडिया आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान जी नेहमीची होणारा जो युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास कॉर्पेट या नावाने ओळखला जातो तसंच तिसरी म्हणजे इंडिया आणि थायलंड यांच्या दरम्यान होणारा जो युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास मैत्री या नावाने ओळखला जातो ओके कन्फ्यूज हो आणि मैत्री ओके मैत्री जी आहे ती इंडिया आणि थायलंड यांची मैत्री आहे नंतर इंडिया आणि जपान मध्ये सहयोग नावाची कोस्ट ची एक लष्करी कवायत होते नंतर इंडिया आणि नेपाळ इंडिया आणि नेपाळ दरम्यान होणारा जो होणारा जो युद्धाभ्यास आहे तो युद्धाभ्यास आर्मीच्या दरम्यान होतो इंडिया आणि नेपाळ यांच्या दरम्यान तर तो सूर्यकिरण या नावाने ओळखला जातो आणि इंडिया आणि चायना ही आता नुकतीच विचारली गेली ने आणि बऱ्याचदा विचारतात तर इंडिया आणि चायना यांच्या दरम्यान होणारी जी लष्करी कवायत आहे युद्धाभ्यास तो हँड इन हँड या नावाने ओळखला जातो आता हे कसं लक्षात ठेवायचं जर आता भारताच्या जवळचा सगळ्यात आता सध्याचा महत्त्वाचा देश कोणता आहे सगळ्यात प्रबळ असणारा तर तो, तो चायना आहे मग आपल्याला हात कुणा कुणाबरोबर मिळवावा लागेल तर चायनाबरोबर मिळवावा लागेल त्याच्यासाठी इंडिया आणि चायना यांच्या दरम्यान हँड इन हँड नुकतीच ती दोन हजार सोळा साली पुण्यामध्ये पार पडली ओके नंतर सातवी जी आहे इंडिया आणि कझाकिस्तान कझाकिस्तान ही जी सेंट्रल एशियन कंट्री आहे सेंट्रल एशियन कंट्रीबरोबर जी लष्करी कवायत झाली जो युद्ध अभ्यास झाला तो लष्करामध्ये झालेला प्रबळ दोस्तक या नावाने ओळखला जातो जो की इंडिया आणि कझाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला तर तसंच इंडिया आणि शेसल्स यांच्या अंतर्गत जो लष्करी कवायत झाली तिला लेमाइट नावाने ओळखले जातात ओके सो इंडिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान जी लष्करी कवायत झाली ती सॉरी ही लष्करी कवायत नव्हती ही ची होती युद्धा होता, युद्धाभ्यास तो सिम्बेक्स या नावाने ओळखला जातो ओके सॉरी आणि इंडिया आणि यु एई युनायटेड युनायटेड अमित युनायटेड अरब एमिरट्स ही जी यांच्या uh, दरम्यान जी होणारी जी एअरफोर्सचा युद्धाभ्यास आहे तो डेझर्ट इगल या नावाने ओळखला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिया आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जो युद्धाभ्यास होतो तो आर्मीच्या लष्करी कवायत जी होते ती समप्रिती या नावाने ओळखली जाते ओके आणि दुसरं म्हणजे इंडिया आणि मंगोलिया यांच्या दरम्यान होणारा जो लष्करी कवायत आहे ती नोमॅडिक एलिफंट या नावाने ओळखली जाते व्यवस्थित लक्षात ठेवा सो मित्रांनो हे जे आपण युद्धाभ्यास पाहिले ते युद्धाभ्यास कोणत्या नावाने आणि कोणत्या कंट्रीबरोबर झाले हे एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग दिसलेसन हॅव अ गुड डे